नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती संदर्भात एक ऑफिशियल महत्त्वाची अपडेट आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती संदर्भात तसेच इतर स्पर्धा परीक्षा संदर्भातल्या नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। टेलिग्राम चॅनलवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्या ठिकाणी तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसह नवीन जाहिराती पाहण्यास मिळतात। या जाहिरातीचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा। सुरुवात करू आजच्या व्हिडिओला। दारूबंदी पोलीस या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। ही भरती पुढे ढकलण्यात आलेली आहे। ऑफिशियल अपडेट आहे। काय आहे नेमकी माहिती, चला पाहू सविस्तर। पहा, या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती संदर्भात एक महत्त्वाची माहिती आहे। ती अशा प्रकारे आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरती प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती। या भरती प्रक्रियेतील जवान हे जे पद आहे, जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही प्रक्रिया वाढीव पदे विचारात घेऊन एकत्रितपणे राबवणे आवश्यक आहे। त्यामुळे ही भरती प्रक्रिया किंवा या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे। सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी ही माहिती दिलेली आहे। याचा अर्थ आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी भरती प्रक्रिया सुरू झालेली होती ती काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे। आणि याचं कारण आहे, यामध्ये जवान हे जे पद आहे, जवान या संवर्गासाठी राज्यस्तरीय संवर्ग हा संवर्ग, जवान हा जो संवर्ग आहे तो राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात येणार आहे। आणि हा संवर्ग राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया यामध्ये वाढीव पदं विचारात घेतली जाणार आहेत। याचा अर्थ यामध्ये पदांची वाढ होण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर जेव्हा पदं वाढतील त्यावेळेस ही एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। त्यामुळे ही भरती प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या संदर्भात देखील एक महत्त्वाचं ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। नेमकं काय आहे हे नोटिफिकेशन ते आपण पाहूया। तर पहा, 7 तारखेचं हे शुद्धीपत्रक आहे, जाहिराती संदर्भातलं शुद्धीपत्रक। या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आधिपत्याखाली लघुलेखक, निम्न श्रेणी लघुटंकलेखक, जवान व जवानी वाहनचालक, गटक आणि चपराशी गटक गटड संवर्गातील सरसेवेची पदे भरण्याकरता जाहिरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी वेबसाईट आहे या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 30/5/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये पुढीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आलेली आहे। तर जी दुरुस्ती आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात जवान या पदासाठी भज ड प्रवर्गातील जवान या संवर्गाचं एकूण एक पद रिक्त असल्याचे नमूद केलेले होते। तथापि यवतमाळ जिल्ह्यातील जवान या संवर्गाचे पद उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याकरता जवान या संवर्गाची पदभरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे। भंडारा जिल्ह्यात जवान आणि वाहनचालक या पदासाठी दिनांक 30/5/2023 रोजीच्या जाहिरातीप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गातील एक पद रिक्त आहे असे नमूद आहे नमूद केले होते। परंतु त्या जिल्ह्यात त्या संवर्गाचे पद रिक्त नाही। तथापि त्या जिल्ह्यात अनुसूचित जाती ST प्रवर्गातील एक पद रिक्त आहे। तरी उक्त नमूद पदांकरता अर्ज केलेल्या संबंधित उमेदवारांना अन्य जिल्ह्यात अर्ज करण्याबाबत या शुद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येत आहे। जर उमेदवार अन्य जिल्ह्यात अर्ज करण्यास इच्छुक नसल्यास त्यांना अर्ज शुल्काचा परतावा परत करण्यात येईल। तर या ठिकाणी पहा, या दोन जिल्ह्यामध्ये म्हणजे यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये एक पद रिक्त होतं असं जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं। परंतु या ठिकाणी एकही पद शिल्लक नाही आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यांना इतर जिल्ह्यामध्ये अर्ज करण्याची संधी दिलेली आहे। त्यांचा पहिला जो अर्ज आहे त्या अर्जाचा त्यांना जर त्यांना इच्छा नसेल दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा तर त्यांची जी रक्कम आहे अर्जाची ती परत त्यांना मिळणार आहे। अशा संदर्भात हे महत्त्वाचं असं ऑफिशियल शुद्धीपत्रक आहे, जाहिराती संदर्भातलं। हे 7 तारखेचं आहे, परंतु ही राज्य उत्पादन शुल्क विभागांची जी भरती सुरू झालेली होती ऑनलाईन अर्ज करण्यास ती देखील आता स्थगित करण्यात आलेली आहे। काही काळापुरती ही स्थगिती आहे। नवीन पदांची ज्यावेळेस यामध्ये वाढ होईल, जवान या पदाला राज्यस्तरीय पद म्हणून घोषित करण्यात येईल आणि त्यानंतर मग या पदसंख्येमध्ये वाढ होईल, त्यावेळेस नवीन जाहिराती जी असणार आहे त्यामध्ये भरती प्रक्रिया आपल्याला सुरू झालेली पाहण्यास मिळणार आहे। या जाहिरातीसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।